नमस्कार, मी प्रकाश खाबिया। आम्ही सर्व आठ सह शिक्षक श्री मस्ता जैन माध्यमिक विद्यालय छत्रपति शिवाजी महाराज पुतळा जालना येथे 18 ऑगस्ट 2016 रोजी नियुक्त झालो, अनुदानित पदावर नियुक्त झालो आहोत। नियुक्तीनंतर आम्हाला वैयक्तिक मान्यता, सेवा सातत्य, तसेच शालार्थ आयडी क्रमांक या सर्व कागदांची पूर्तता असून सुद्धा आमच्या वेतनाचा मार्ग मोकळा नव्हता। आम्हाला मागील 45 महिन्यापासून वेतन नव्हते। यासाठी आम्ही अनेक नेत्यांना, अनेक संघटनांना निवेदन दिले, परंतु कोणालाही यश आले नाही। त्यानंतर आम्ही माननीय नामदार श्री बच्चूभाऊ कडू यांची जी प्रहार संघटना आहे, प्रहार आश्रम शाळा संघटना, यांना निवेदन दिले। येथील राज्य संघटक श्री रवींद्र पांडे सर यांच्याद्वारे आम्ही त्यांना निवेदन दिले व फक्त फोनवर राज्याध्यक्ष माननीय श्री महेश ढवरे सर यांच्याशी संपर्क साधला व त्यांना आमची व्यथा सांगितली की आम्हाला मागील 45 महिन्यापासून वेतन नाही आहे आणि आमचे वेतन अदा होत नाही आहे, कारण आमच्या शाळेची शैक्षणिक वर्ष 17-18 व 18-19 या 2 वर्षाची संच मान्यता दुरुस्तीसाठी पुणे येथे प्रलंबित आहे। हे कारण त्यांना समजले व त्यांनी इथे येथील माननीय शिक्षण अधिकारी श्रीमती गरुड मॅडम यांच्याशी संपर्क साधला व त्यांनीही त्यांना हेच सांगितले की यांची शाळेची संच मान्यता नसल्यामुळे मी यांचे पद दिसत नाही संच मान्यतेमध्ये, त्यामुळे मी यांचे वेतन करू शकत नाही। मग महेश ढवरे सरांनी पुणे येथे संचालन कार्यालयाशी संपर्क साधला व संच मान्यता दुरुस्तीसाठी दबाव आणला व त्यांच्या दबावामुळे व त्यांच्या संपर्कामुळे संच मान्यता अवघ्या 15 दिवसात संच मान्यता झाली। संच मान्यता झाल्यानंतर आमच्या सर्व 8 सहशिक्षकांचा वेतनाचा मार्ग मोकळा झाला, त्यामुळे आम्ही नामदार राज्यमंत्री माननीय श्री बच्चूभाऊ कडू, तसेच राज्याध्यक्ष श्री महेश ढवरे सर, तसेच राज्य संघटक जालना जिल्ह्याचे श्री रवींद्र पांडे सर यांचे 8 सहशिक्षक, 4 पुरुष 4 महिला यांच्यातर्फे अगदी मनापासून आभार मानतो। तसेच यापुढेही आम्हाला त्यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभेल ही अपेक्षा करतो। जय प्रहार, जय प्रहार, जय प्रहार।